शिरपूर शहरातील पोलीस लाईन परिसरातील मोकळ्या जागेवर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालय आणि शहर पोलीस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या संयुक्त माने 5 जून 2024 रोजी सकाळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने उपविभागीय उपअधीक्षक भगवान सोनवणे व माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. निसर्गाशी संबंधित महत्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याअंतर्गत उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालय आणि शहर पोलीस स्टेशन आणि महिला दक्षता समितीचे अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते शहरातील पोलीस वसाहत परिसरात मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणासाठी रोपे आणि टी गार्ड लेनेस क्लब शिरपूर शाखेतर्फे पुरविण्यात आले, तर रोपांना पाणी व देखभाल करून संवर्धन करण्यासाठी प्रत्येक झाड पोलीस लाईनमधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी दत्तक घेत जबाबदारी घेतली. या वृक्षारोपणाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक के पाटील, शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संगीता देवरे, ॲडव्होकेट शालिनी सोनवणे, महिला PSI छाया पाटील, PSI संदीप पाटील, लिनेस क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी असही गुरुदत्त पानपाटील, तुकाराम गवळी, कैलास महाजन, रवींद्र पाटील, प्रदीप बोरसे, सुशील कुमार गांगुर्डे, आसिफ शेख, योगेश दाभाडे, रवींद्र महाले, महिला पोलीस सुवर्णा गांगुर्डे, अलका बोरसे आदींनी परिश्रम घेतले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांनी नागरिकांना केले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.